संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातमीने. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि या संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार मिळणार नाहीये. एक अपडेट महत्त्वाची बातमी, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातली. महिन्यातले जेवढे दिवस भरलेत तेवढाच पगार एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. एसटी महामंडळानं हा मोठा निर्णय घेतलाय. कामगार न्यायालयानं संप अवैध ठरवल्यास कारवाई करणार आहे. स्थानिक कामगार न्यायालयानं जर संप अवैध ठरवला तर एसटी कर्मचाऱ्यांचा नो वर्क नो वेजेस या नियमानुसार एसटी महामंडळ एका दिवसासाठी 8 दिवसांचा पगार कापू शकते. महत्त्वाची बातमी, संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार हा मिळणार नाहीये. महिन्यातले जेवढे दिवस त्यांनी भरलेले आहेत कामाचे तेवढाच त्यांना पगार मिळणार आहे. खरं तर 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू झालेला आहे. हळूहळू करत राज्यातले सर्व एसटी डेपोतले कर्मचारी यामध्ये सहभागी झालेत, त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये किती कर्मचाऱ्यांनी काम केलं, किती दिवस भरलेत हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे महिन्यातले जेवढे दिवस या एसटी कर्मचाऱ्यांनी काम केलेले तेवढाच पगार त्यांना मिळणार आहे. एसटी महामंडळानं हा मोठा निर्णय घेतलाय आणि जर कामगार न्यायालयानं हा संप अवैध ठरवला तर या संदर्भात कारवाई देखील होणार आहे. स्थानिक कामगार न्यायालयानं जर संप अवैध ठरवला तर एसटी कर्मचाऱ्यांचा नो वर्क नो वेजेस या नियमानुसार त्यांना पगार मिळणार नाहीये. कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार मिळणार नाहीयेत. अनेक एसटी कर्मचारी या संपामध्ये किंवा सर्वच एसटी कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले होते. परब यांनी वेतनवाढीची घोषणा केली, मात्र ही वेतनवाढीची घोषणा एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नाहीये. त्यामुळे राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी जो संप आहे तो सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज आझाद मैदानमध्ये हे एसटी कर्मचारी आहेत आणि 17 दिवसापासून ह्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता या सगळ्या आंदोलनामधून खोत असतील, पडळकर असतील, ते देखील बाहेर पडलेले आहेत आणि आता तुम्ही हा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढे आता कशा पद्धतीने हा संप सुरू राहील? ज्याप्रमाणे आम्ही सुरुवातीपासूनच आम्ही कुठल्या पक्षाचा पाठिंबा न घेता, कुठल्या संघटनेचा पाठिंबा न घेता आम्ही कामगारांनी हा स्वतः उभा केला संप होता. हा संप नसून आमचा कर्मचारी दुखवटा होता. आमचा आमच्या 42 बांधवांनी जे आत्महत्या केल्या होत्या त्या आत्महत्येमुळं हे कुठंतरी बदलायला पाहिजे. प्रत्येक पगाराला आत्महत्या व्हायची आणि जो का तुटपुंचा पगार मिळतो त्याच्यामध्ये कुणाचं भागत नाही आणि हे एसटी पूर्ण हे डबगायचं आणि बंद पडत असताना कुठंतरी वाचवायचं, समोरच्या येणाऱ्या नोकरीच्या संधी गमवायच्या नाही. जनतेची शिवाजी एसटी करते, ही एसटी बंद न होऊ देता आपलं भविष्य सुधारणे आणि यामध्ये एसटीची सुधारणा होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतला की बाबा या एसटीचं काय बरं करायचं असेल तर आपण हे शासनामध्ये विलीन करत झाल्याशिवाय बरं होणार नाही. त्यामुळे आम्ही सर्व कामगार पेटून उठलो आणि या ठिकाणी आम्ही आज 17वा दिवस आहे आणि प्रत्येक डेपो लेवलला आम्ही सगळे ठाम आहोत. त्यामुळे ही आमची पगारवाढीची मुळात मागणीच नाही. पगार वाढून ते करणार का? देणार कुठून? एसटी पूर्ण घाट्यामध्ये आहे. त्यामुळे आम्हाला विलीन करा हा आमचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा तडीच गेल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आणि आमची एसटी चालू होणार नाही. बरं, जे संपात आता सहभागी होतील त्याच्यावरती परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की कारवाई देखील केली जाणार आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की नोव्हेंबर महिन्याचा पगार असेल तो पगार देखील मिळणार नाही आणि जर कामगार न्यायालयामध्ये जे काही वेगवेगळे आता दावे दाखल केले त्यानुसार जर ते सिद्ध झालं तर एका दिवसासाठी 8 दिवसाचा पगार पण कापला जाणार अशी पण माहिती मिळते. न्यायालयीन लढा हा आमचा यशस्वी चालू आहे. आमचे ॲडव्होकेट आम्हाला सांगतात की आपल्या बाजूने निकाल 70% लागलेला आहे. तरीही सर्व कामगार ज्या कारवायला तयार आहेत बरं, फक्त शासनात विलीनीकरण झालं पाहिजे याच मागणीवर सर्व कामगार आमचा ठाम आहे. बरं, तुम्ही काय दादा सांगाल आता इथून पुढे तुमचा हा संप किंवा तुमची लढाई कशी सुरू राहील? इथून पुढे आमचा संप असाच चालू राहील जोपर्यंत शासनात विलीनीकरण होणार नाही. त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. ज्या दिवशी शासनात विलीनीकरण होईल त्या दिवशी आम्ही इथून जाऊ. आमची एकच मागणी, शासनात विलीनीकरण करा. आम्हाला तुमची वेतनवाढ नको, तुमचं काही नको. आमची मुळात मागणी वेतनवाढीची नाहीयेच आहे. आमची मागणी काय, शासनात विलीनीकरण करा हीच. आणि ती आम्हाला मिळालंच पाहिजे कारण ते आमच्या हक्काचं आहे आणि प्रवासी जनतेच्या सुद्धा हक्काचं आहे. ते आमच्या हक्काचं मिळालंच पाहिजे. कारवाई झाली तरी चालेल? कारवाई झाली जरी फाशी दिली ना तरी चालेल, पण शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे. हीच आमची ठाम मागणी सर्व कर्मचाऱ्यांची. त्याशिवाय आम्ही गाडी काढणार नाही.
आता मग कसं इथून पुढे आंदोलन चालू राहणार? इथं आता ज्या आजपर्यंत ज्या टप्प्यात चालू आलेलं आहे तसंच आम्ही इथनं पुढं सुद्धा नाही, जोपर्यंत आमची शासनात विलीनीकरणाची मागणी मान्य करत नाहीत तोपर्यंत आमचा हाय असा लढा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही एकत्र असलो इथं तरी आमच्या प्रत्येक बांधव 250 डेपोमध्ये नाही आमच्या संघ आहेत आमच्या सोबत आहेत ते अजिबात आप एकमताव ठाम आहेत की विलीनीकरण झालंच पाहिजे. कामगार काही संख्येने कमी दिसतात काय कसं आहे माहिती आहे का, कोण आंघोळीला गेलेत कोणा म्हणजे असं ती बाहेर गेलेत कोण चहा प्यायला गेलेत त्यामुळे ती काय नाही तर कामगार भरपूर आहेत बरं का, आणि अजून काय काय येत आहेत अजून ते म्हणजे बरं. म्हणजे तुम्ही सगळे कुठल्याही परिस्थितीत तुमची मागणी मान्य झाल्याशिवाय हे आझाद मैदान सोडणार नाही? आझाद मैदान आम्ही कदापि सोडणार नाही. आता इथं कर्मचाऱ्यांची संख्या कमी वाटते पण बरेच दिवस झालं काही घरच्या आता पहिलीच गरजे परिस्थिती म्हणजे बिकट आहे, कुणाची लेकरं बीमार कुणाची आई बीमार त्याच्यामुळे घरला चालले ते आले तर पण ज्या ठिकाणी जे बसले तर डेपोवर इथून जरी गेले असले तरी त्या डेपोवर जाऊन ठाम आहेत आणि जरी आम्ही इथं तुम्हाला कमी जरी वाटत असलो तरी ते येणं जाणं चालूच आहे त्याच्यामुळे आम्ही मागणी मान्य केल्याशिवाय इथून उठणार नाही आणि हा शेवटचा आमचा लढा अंतिम लढा असेल हा. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलजीत सा, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया. शासनात विलीनीकरण लाल मातीतली कुस्ती म्हणजे